जे ज्युवेनाईल क्रिमिनल्स आहे किंवा जे कोयता गँग असतील किंवा गाडी तोडफोडची जी घटना आहे, विशेष करून ज्युवेनाईल क्रिमिनल्सबद्दल ज्युवेनाईल जस्टिस ॲक्टमध्ये त्याचे आई वडील गार्जियन्स यांच्यावर जबाबदारी आहे की कोणताही अशा कृत्य जे विलफुली नेग्लेक्ट जे करत आहे मुलांचे देखरेखसाठी आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचे घटना घडतील तर ते 75 ज्युवेनाईल जस्टिस ॲक्ट अनुषंगाने गुन्हा आहे. त्याचबरोबर लहान मुलाला ज्युवेनाईल्सला दारू प्रोव्हाइड करणे, ड्रग्स प्रोव्हाइड करणे किंवा अशा प्रकारचे आपत्तीजनक सामग्री प्रोव्हाइड करणे हे पण अत्यंत गंभीर गुन्हा ज्युवेनाईल जस्टिस ॲक्टमध्ये आहे. त्याचे मोठ्या प्रमाणात वापर आता आमच्याकडून सुरू करण्यात येईल. आई वडिलांना आणि गार्जियन्सवर ची जबाबदारी कायद्यामध्ये आहे आणि त्यांना जबाबदारी योग्य रीतीने पार पाडणे बंधनकारक आहे. जिथे अशा प्रकारचे दिरंगाई गार्जियन्सकडून झाली तर त्यांच्यावर पण कारवाई होऊ शकते. इतर आवश्यक उपाययोजना, जर कोणी अशा प्रकारचे आपत्तीजनक कृत्य वगैरे केला अत्यंत गंभीर कारवाई करण्यात येईल. कोयताचे सेल वगैरेवर पण मॉनिटरिंग करण्याची निर्णय घेण्यात आलेली आहे. जे कोयताचे जे ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटीसाठी वापर होते ते बरोबर आहे, परंतु ज्युवेनाईल्सला कोयता विकणे किंवा इतर अशा प्रकारचे क्रिमिनल एलिमेंट्सला कोयता प्रोव्हाइड करणे याच्यावर पण आमचे बारीक नजर आहे. एकंदरीत शहरात क्राईमचे इतर सर्व ॲस्पेक्ट्सवर आमची बारीक रिव्ह्यू झालेली आहे. DB स्क्वॉडला काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे आणि अवैध धंदेविरुद्ध किंवा दारूविरुद्ध किंवा स्लम्स एरियाजमध्ये आमची डॉमिनन्स कसे वाढवायला पाहिजे त्याबद्दल विस्तृत चर्चा झाली.